असा खुसखुशीत कांदा पराठा हा आहे ना, किती खुसखुशीत आहे हे बघा. एकदम खुसखुशीत कांदा पराठा. एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि एक टेबल स्पून बेसन पीठ घेतलं आहे. त्यात पीठ बेसन पीठ काय घेतलं त्याच्यात मस्त असं खुसखुशीत पराठा येतो. अर्धा चमचा ओवा घेतला आहे आणि पाव चमचा मीठ घेतलं, अगदी थोडं मीठ घेतलं आहे. सगळं काढून घ्यायचं. बघा एक चमचा तेल घेतलं आहे. थोडं थोडं पाणी टाकत जायचं. हे तेल आहे ना सगळं पिठाला चोळून घ्यायचं बरं का. आधी कोरड्या पिठात तेल चोळलं ना मग पराठा मस्त असं खुसखुशीत. थोडं थोडं पाणी घालायचं, थोडं थोडं पाणी घालायचं किंवा असं हातावर घेऊन पाणी घातलं ना मग आपल्याला अंदाज येतो किती पाणी घालतोय ते. हे बघा एवढं घट्ट पोळ्यांच्या पिठापेक्षा थोडंसं सैल भिजून घेतलं मी आणि त्याच्या शेवटी थोडं तेल राहिलं आहे ना वाटीत ते टाकून घेतलं आहे. तेल टाकून थोडं मळून घ्यायचं अजून म्हणजे मस्त मुरतं असं पीठवरून कोरडं निघून पापडी नाही येत त्याला हवेचे. किंवा जास्तही बरं का टिप्स सांगते असंच जर मुरायला ठेवलं ना जास्त ओलं ओलं होऊन जातं जास्त काय म्हणतात त्याला ऐराणीत पीठ पाष्टून जातं पातळून जातं ते. तेल राहिलं ना मग त्याची हवेतले पाष्पमध्ये जात नाही ओलसर नाही होत. हे बघा असं ठेवून एक 10 मिनटं आपण मुरायला ठेवू तोपर्यंत मसाला बनवू. 2 मोठे कांदे घेतले मी आणि बघा कसे एकसारखे बारीक चिरून घेतले आणि बारीक चिरून घेतल्यानंतर बघा हे अशा पाकळ्या असतात ना कुस करून घ्यायचं. कांदा ना पूर्ण मोका मोका होईल मग पराठा लाटण्यासाठी पूर्ण असा कुस करून घ्यायचा. कांद्याचे लेअर असतात ते वेगवेगळे होतील. नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी या टीप महत्त्वाच्या असतात. आणि जिरा पावडर घेतली 1 छोटा चमचा, अर्धा चमचा हळद घेतली, 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले वापरायचे आणि धने पावडर 2 चमचा घेतली. तुम्हाला गरम मसाला याच्यात आवडत असेल ना तर टाकू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आमचूर पावडर मस्त असं चटपटीत चव येण्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर ते सगळं असं काढून घ्यायचं. मी अजून मीठ घातलं नाही, मीठ शेवटी घालायचं. पराठे लाटायला घ्यायच्या आधी याच्यात तुम्ही हिंग टाकू शकतात. तुम्हाला हिंगच्या आवडत असेल तर उन्हाळ्यासाठी रेसिपी आहेत आपल्या सगळ्या उन्हाळा स्पेशल हिंग उष्ण असतो बरं का. सगळे थंड पदार्थ वापरून रोजच्या रेसिपी बघा तुम्ही नवीन नवीन सगळं उन्हाळा स्पेशलच चालू येतं आपले सिरीज. हे बघा पीठ मस्त मुरून आलं आहे तरी एकदा आपण एक सारखं करून घ्यायचं. हे बघा मस्त मुरलं आहे हां पीठ. पोळपाट घेतलं मी लाटायला. आधीच गोळे करून ठेवायचे म्हणजे आपल्याला मसाला भरायचा अंदाज येतो ना छोटे मोठे केवढा पराठा करायचा आहे. तुम्हाला 4 पण होतील पण मी मोठे मोठे 3 पराठे बनवते. पीठ घेतलंय. एकदम पीठ जर मुरलेलं राहिलं ना चांगलं पोळींचा असो पराठ्याचं असो जास्त पीठ नाही लागत बरं का. मी सगळं रेसिपी बनवता बनवता तुम्हाला टिप देत राहते. थोडंसं लाटून मोठं करून घेतलं पुरीपेक्षा मोठं. आणि कणकेत आपण मसाला भरायचा आधी मीठ घातलंय मी 1/4 चमचापेक्षा कमी. तुम्ही जसं मीठ खात असाल तसं सगळीकडून बंद करून घ्यायचं. जास्तीचं पीठ काढून घ्यायचं.
हाताने आधी पसरून घेते मी आणि हलक्या हाताने लाटावं लागलं आपण कांदे कांदा भरला आहे ना त्याच्यात बटाटा राहिला तर काय नाही बटाटा शिजलेला मऊ असतो तो पसरतो भरपूर असं स्टफिंग भरलंय कांद्याचं छान असा कांदा शिजला ना मस्त गोडूस गोडूस लागतं त्यांना पराठे नाश्त्यात खायची सवय आहे किंवा आवडतं मुलांना उन्हाळ्याचा नाश्ता मस्त सकाळचा जेवणात रात्रीच्या जेवणात किंवा चार वाजेच्या खाण्यात केव्हाही झटपट कांदा चिरला का कणिक मारलं का झालं हे बघा मस्त असं पातळ लाटून घेतला ना आतला मसालाही दिसतो तवा थोडा तापू दिला आहे मी बघा आपण पराठा लाटून घेतला आहे सुरुवातीला ना कोवळा कोवळा जोडता घ्यायचा कारण आपण पातळ लाटले ना कांदे बाहेर आले तसे तुम्ही जर जाड जाड लाटला ना मग ते मधले कांदे शिजणार नाही हे बघा सुरुवातीला कोवळा उलटवायचा आणि पातळ लाटायचा प्रयत्न करायचा कसं मी बारीक कांदे चिरले ना आणि हाताने सगळे चुरून घेतले हे बघा सुरुवातीला असं ना सगळं भाजून घ्यायचं बरं का त्याच्यानंतरच तेल किंवा तुम्हाला बटर वापरायचं असेल ना बटरही छान लागतं बरं का कांद्यासोबत कॉम्बिनेशन पण मुलांना बटर आवडतं लोणी घरचं लोणी पाऊच उलटवायचं मस्त असा ब्राऊन कलर येईल ना तोपर्यंत भाजायचा बरं का पराठा कधी पोळे उलटवायचे नाही परत तेल टाकून घेते मस्त असं गरम गरम किंवा गार करून खा कांदा पराठा आणि कसं झालं तेही कळवा